नमः शिवाय। मित्रांनो, अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त असतं। अनेक वेळा संकटामागून संकट येतच राहतात। याचं नक्की कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला समजत नाही। घरात आजारपण आहे, कितीही प्रयत्न केले, कितीही डॉक्टरांकडे गेले तरीसुद्धा त्या आजाराचं निदान होत नाही। किंवा घरामध्ये कोणतंही चांगलं कार्य घडलं रे घडलं की त्यामध्ये काही ना काही बाधा येतात, कुणाची तरी नजर लागते आणि घरामध्ये पुन्हा काही ना काही समस्या, काही ना काही तक्रारी सुरू होतात। मित्रांनो, याचं कारण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा एखाद्याची नजर लागलेली असू शकतं। एखादी अगदी जवळचीच व्यक्ती, अगदी घरातली व्यक्तीसुद्धा असू शकते की जिला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही। मित्रांनो, अशा वेळी शनिवारचा दिवस हा ज्योतिषशास्त्रामध्ये या सर्व समस्या दूर करण्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो। आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या उपायांपैकी जेवढे उपाय करणं तुम्हाला शक्य आहे तेवढे उपाय आपण नक्की करा। यामुळे तुमच्या जीवनातील तमाम समस्या नक्की दूर होतील। कोणत्या समस्या? तर अगदी कोणत्याही। तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी आहेत, समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल, किंवा तुमच्या घरामध्ये धन पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकून राहत नाहीये, नोकरी धंद्यामध्ये यश मिळत नाहीये, घरामध्ये आजारपण आहे, घरातील सदस्यांमध्ये वारंवार वादविवाद भांडणं होतात, कोणत्याही क्षुल्लक कारणावरून भांडणं अगदी विकोपाला जातात, तर या सर्वांचं कारण घरातील निगेटिव्हिटी असू शकते। मित्रांनो, यासाठीच हे उपाय आपण शनिवारच्या दिवशी नक्की करून पहा। प्रत्येक महिन्यातील एका शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे। तुम्ही मराठी महिन्यांनुसार पकडू शकता किंवा जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांनुसार प्रत्येक महिन्यातील कोणत्याही एका शनिवारी आपण यापैकी शक्य तेवढे जास्त उपाय करायचे आहेत। मित्रांनो, उपाय पाहण्यापूर्वी छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हे सर्व उपाय सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या हातामध्ये एक शेंडी न काढलेला, ज्याला वरती आवरण असेल, असा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील जे देवघर आहे त्या ठिकाणी आपण बसायचं आहे। आता आपली जी इष्टदेवता आहे किंवा आपली जी कुलदेवता आहे तिचं आपण स्मरण करायचं आहे, तिच्या नावाचा जप करायचा आहे आणि आपल्या मनात जी इच्छा आहे, जीवनातील ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे। आणि हा नारळ आपल्या देवघरामध्ये, किंवा देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराच्या शेजारी आपण हा नारळ ठेवू शकता। हा नारळ ठेवताना त्याची शेंडी जी आहे ती आपल्याकडे राहील, अशा प्रकारे देवघरामध्ये किंवा देवघराच्या शेजारी हा नारळ आपण ठेवायचा आहे। मित्रांनो, हा नारळ तुम्ही देवाजवळ ठेवल्यानंतर 24 तासाच्या आत जर या नारळाला तडा गेला तर समजा की तुमच्या घरावर नजरदोष किंवा करणी बाधा झालेली आहे। जर 24 तासाच्या आत या नारळाला तडा गेला तर ताबडतोब हा नारळ आपण घरापासून दूर एखाद्या झाडाखाली मातीमध्ये खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये हा नारळ गाडायचा आहे आणि सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे। मित्रांनो, जर 24 तासामध्ये या नारळाला तडा गेला नाही तर 2 ते 3 दिवस हा नारळ आपण देवघरामध्ये किंवा त्या शेजारी जर मांडला असेल तर त्याच ठिकाणी राहू द्यायचा आहे आणि 2 ते 3 दिवसांनी मात्र या नारळाला तडा जाओ किंवा न जाओ हा नारळ आपण घरापासून दूर एखाद्या झाडाखाली मातीमध्ये गाडायचा आहे। तर ही गोष्ट आपण पुढील कोणतेही उपाय सुरू करण्यापूर्वी न विसरता नक्की करायची आहे आणि त्यानंतरच पुढील आम्ही जे उपाय सांगत आहोत त्या उपायांना सुरुवात करायची आहे। शनिवारी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही मात्र हे उपाय करण्यापूर्वी आपण हे काम करायचं आहे। मित्रांनो, पहिला उपाय, आपण शनिवारच्या दिवशी सायंकाळी म्हणजेच सूर्य मावळताना आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे, जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजा म्हणजे कोणता, तर ज्या दरवाजातून आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तो आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो, त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना लिंबाचे 2 दिवे आपण प्रज्वलित करायचे आहेत। आता हे दिवे कसे बनवायचे, कसे प्रज्वलित करायचे, तर एक लिंबू आपण मधोमध कापायचा आहे, त्याचे समान 2 भाग करायचे आहेत।
आणि त्यातील जो रस आहे तो आपण पिळून घ्यायचा आहे। या रसाचा वापर आपण आपल्या स्वयंपाकघरात करू शकता। आता या लिंबाच्या कापामधील रस पूर्णपणे काढल्यानंतर दोन्हीही जे लिंबाचे भाग आहेत ते आपण उलटे करायचे आहेत। उलटे केल्यानंतर वाटीसारखंच त्याचा आकार होणार आहे। आता त्यामध्ये आपण मोहरीचं तेल भरायचं आहे किंवा तुपाचाही वापर तुम्ही करू शकता, मात्र तूप हे गाईचंच असावं। तर अशा प्रकारे मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे। त्या लिंबामध्ये आपण मोहरीचं तेल किंवा तूप भरून वात लावायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हे दोन्ही दिवे आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना ठेवायचे आहेत। मग उंबरठ्याच्या आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला कुठेही आपण ठेवू शकता। हे दिवे प्रज्वलित करत असताना आपल्या इष्टदेवतेचं किंवा आपल्या कुलदेवतेचं स्मरण आपण करायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, या शनिवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही जड वस्तू आहेत, मग आपला पलंग असेल, कपाट असेल किंवा ज्या काही जड वस्तू आहेत तुमच्या घरामध्ये, सोफा असेल, तर या वस्तू आपण त्या जागेवरून थोड्याशा हलवायच्या आहेत आणि पुन्हा त्या जागेवर लावायच्या आहेत। आता याचं कारण काय? तर मित्रांनो, या ज्या वस्तू आहेत त्या अनेक दिवस, महिनेनुमहिने, काही वस्तू तर वर्षानुवर्षे आपण हलवलेल्या नसतात। कितीतरी दिवसापासून या वस्तू आपण त्या जागेवरून हलवलेल्या नसतात आणि अशा वेळी त्या ठिकाणी जी ऊर्जा आहे ती बांधली जाते। मित्रांनो, तुम्ही या वस्तू शनिवारच्या दिवशी थोड्या प्रमाणात हलवायच्या आहेत। तुम्ही बघाल की तुमच्या घरामध्ये एक ऊर्जेचा प्रवाह चालू राहील, ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल। ज्यावेळी आपण अशा वस्तू वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी पडून ठेवतो, घरात काही पुस्तकं असतील, अल्बम्स असतील, हे सुद्धा आपण महिनेनुमहिने काढत नाही, त्यावर धूळ साचलेली असते, अशा वेळी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि परिणामी घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, तक्रारी निर्माण होतात। म्हणूनच या वस्तू आपण शनिवारच्या दिवशी महिन्यातून एकदा तरी हलवायच्या आहेत, स्वच्छ करायच्या आहेत। ज्या वस्तूंची आपल्याला गरज नाही, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील, प्लॅस्टिकच्या काही वस्तू असतील ज्या आपण वापरत नाही, तर अशा वस्तू घरातून बाहेर करा। अशा प्रकारे घर स्वच्छ केल्यानंतर या जड वस्तू थोड्या प्रमाणात हलवून आपण पुन्हा त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत। यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा एक निरंतर प्रवाह सुरू राहील। त्यानंतर शनिवारच्या दिवशी फरशी पुसताना आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे, सोबतच थोडंसं खडे मीठ त्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर शनिवारी सायंकाळी जो आपल्या घरातील ईशान्य कोपरा आहे, ईशान्य कोपरा म्हणजे कोणता, तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमधील जो कोपरा आहे त्याला ईशान्य दिशा म्हटलं जातं। तर या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण गुगुळ, कापूर, धूप नक्की जाळा, अगरबत्ती लावा, ही जागा आपण सुगंधित करायची आहे। ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा मानली जाते। एखाद्या वाटीमध्ये, पात्रामध्ये तुम्ही हा धूप, कापूर त्या ठिकाणी जाळायचा आहे। मित्रांनो, यामुळे सुद्धा आपल्या जीवनात ज्या काही बाधा आहेत, अडचणी आहेत, त्या टळतात। त्यानंतर या दिवशी म्हणजेच शनिवारी आपण गाईस चारा खाऊ घाला किंवा आपल्या घरातील जी पहिली चपाती बनेल ती गाईस खाऊ घालायची आहे। कुत्र्याला आपल्या घरातील जी शेवटची भाकरी किंवा चपाती बनते ती खाऊ घालायची आहे। काळ्या कुत्र्यास जर तुम्ही खाऊ घालू शकलात तर अतिउत्तम, किंवा कोणत्याही कुत्र्यास आपण शनिवारच्या दिवशी आपल्या घरातील शेवटची चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची आहे। त्यानंतर जे पक्षी आहेत, कावळा, चिमणी, जे काही पक्षी आहेत त्यांना आपण या दिवशी दाणे खाऊ घालू शकता। कोणतंही धान्य जे तुम्हाला शक्य आहे ते आपण पशुपक्ष्यांना या दिवशी खाऊ घालायचं आहे। मित्रांनो, आपल्या घरामध्ये ज्या जीर्ण झालेल्या वस्तू आहेत, ज्या वस्तू तुटलेल्या आहेत, त्या वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा त्या आपल्या घरातून बाहेर काढून टाका। कोपऱ्यामध्ये, आपल्या घरामध्ये जिथे कुठे जाळी जळमट झालेली असतील तर ती सुद्धा आपण या शनिवारच्या दिवशी साफ करा। घरातील ज्या भंगार वस्तू आहेत, तुटल्या फुटलेल्या वस्तू आहेत, या सुद्धा आपण या शनिवारच्या दिवशी आपल्या घरातून बाहेर करा। मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु या केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की घरामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे। तुम्हाला स्वतःलाच घरामध्ये आनंदी आणि प्रसन्न वाटू लागेल आणि ज्या घरातील वातावरण हे आनंदी असतं, प्रसन्न असतं, सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं, अशा घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा नक्की आगमन करते
आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन घरात धनधान्य सुख समृद्धी नक्की नांदते। मित्रांनो, हे उपाय आपण करून पहा, याचे तुम्हाला काय अनुभव येतात ते सुद्धा आमच्या सोबत जरूर शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या इष्ट देवतेचं नाव लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।